जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य असून देशात झालेल्या गुंतवणुकीपैकी अर्धी गुंतवणूक राज्यात झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पाताळगंगा येथे केले. रसायनी पाताळगंगा येथे जपानच्या कोकयू व भारताच्या कॅम्ब्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जिल्हाधिकारी शीतल तेली उगले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मेक इन महाराष्ट्र इज ऑफ डुईंग बिझनेस यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास अधिक गुंतवणूकदार उत्सुक आहेत. भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या देशातील तरुण हातांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास ते देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीत आपला सहयोग देऊ शकतील. देशात राज्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध होत आहेत. यावेळी प्रकल्प उभारणीत सहभागी असलेल्या प्रमुखांचा प्रतिनिधिक सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास उद्योग विश्वातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.